अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास तसेच उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये 3 दिवसात तब्बल 648 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली। या शस्त्रक्रिया शिबिरासाठी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे, डॉक्टर रागिणी पारीख यांच्यासह मुंबई जळगाव येथील डॉक्टरांचे सहकार्य लाभले। या शिबिरासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नामदार महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। आज या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सर्व रुग्णांची विचारपूस केली व येणाऱ्या 1.5 वर्षात महाराष्ट्रातील 6 लाख रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार असल्याचे देखील नामदार महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। एवढी सगळी चांगली सोय, एवढे सगळे सगळ्यांचे ऑपरेशन झाले आहेत आणि म्हणून आपल्याला भावना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आणि त्याबरोबर जी टीम आहे ती त्यांची सगळी टीम आहे ती खूप चांगलं काम करते, त्यांचे एकदा पुन्हा आभार मानायचे आहेत। कोणाला काही त्रास, थंडी होत होती रात्री, अंगावर पांघरायला काही नव्हतं, काही नव्हतं, आजीवर काही नव्हतं। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मी मुद्दा गंमत केली, तुम्ही बरोबर बोलल्या, काही हरकत नाही। ऑपरेशन सगळ्यात बरोबर झालेलं आहे, सगळ्यांना दिसतंय। आता डॉक्टरांच्या सगळ्या सूचना देतील लहाने साहेब, डॉक्टर रागिणी आहेत, डॉक्टर लहाने आहेत, त्यांनी सगळे 3 दिवस रात्री 3-3 वाजेपर्यंत उभे राहून सगळी त्यांची टीम आहे, सगळ्यांनी रात्री 3-3, 2-2 वाजेपर्यंत उभारून आपलं ऑपरेशन या ठिकाणी केलेलं आहे। 18-18 तास त्यांनी काम केलं, ऑपरेशन थिएटरमध्ये ते जेवले दोन लाख तुमच्या त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि म्हणून दुपार 645 रुग्णांवर या ठिकाणी या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। आता तुम्हाला पुन्हा डोळे आलेले आहेत, बरोबर आहे, नाहीतर कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष एकही ऑपरेशन झालं नाही। आता जर तुमचं अजून 2-4 महिने ऑपरेशन झालं असतं तुम्हाला कायमचं कधी दिसलं असतं, बरोबर आहे, पण आता तुम्हाला पुन्हा दृष्टी प्राप्त झालेली आहे। आता व्यवस्थित घरी जायचं आणि डॉक्टर ज्या सूचना देतील त्या सगळ्या सूचना तंतोतंत तुम्ही पाळायच्या आहेत, बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठेही काटकसर होता कामा नये। तंबाखू खायची सांगितली आहे ना, पिढ्या किड्या प्यायच्या, हा पिढ्या पिऊ नका, तंबाखू अजिबात खायची नाही, त्या मिश्रीने वगैरे दात घासायचे नाही, बरोबर, हा आणि डॉक्टर सांगतील डोळे कसे पुसायचे, कापूस घ्यायचा गरम पाण्यामध्ये टाकायचा, कापूस सगळ्याकडे आहे ना, आता बाजूला शेतात जायचं 2-4 मोठा आणायचे तोडून आणायचे, थोडासा कापूस लागेल एवढा असा, हा तो कापूस पाण्यामध्ये टाकायचा, उकडायचा चांगला कोकडू द्यायचा आणि मग तो काढून डोळ्याला पुसायचा। डॉक्टरला सांगते तुम्हाला सगळ्या सूचना देतील पण सूचनांचं तंतोतंत पालन करायचं। आपण बघतो की गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया राज्यामध्ये झालेली नाही, सगळ्या ओटी बंद होत्या, शस्त्रक्रिया बंद होत्या आणि त्यामुळे जे सगळे वृद्ध लोक आहेत त्यांचे मोतीबिंदू फिटले, खराब झाले आणि अनेक लोकांच्या दृष्टी गेल्यात, पण तो आता कोरोनाचा काळ संपलेला आहे आणि म्हणून आम्ही आता ही मोठी धडक मोहिमच हाती घेतलेली आहे की राज्यभरामध्ये सगळे जे वृद्ध आहेत विशेष करून त्यांच्या मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करायची, मोफत शस्त्रक्रिया करायची शासनाच्या माध्यमातून आणि हे राज्य मोतीबिंदू मुक्त करायचं हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याची सुरुवात आपण जामनेरपासून केलेली आहे। जवळपास 3 दिवसामध्ये 650 रुग्णांवर या ठिकाणी शस्त्रक्रिया आम्ही केलेली आहे। दररोज 250-200 रुग्णांवर डॉक्टर लहाने आहेत, डॉक्टर रागिणी आहेत, त्यांची सर्व टीम आहे, सर्व हे शस्त्रक्रिया करतायत आणि तालुक्यामध्ये माझ्या जवळपास 2500 रुग्ण अजून आहेत आणि या 6 महिन्यामध्ये आम्ही सर्वांवर शस्त्रक्रिया करून हा जामनेर तालुका मोतीबिंदू मुक्त या ठिकाणी करणार आहोत। यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची मोठी टीम आमच्याकडे आहे, सगळे टेक्निशियन आहेत, मुंबईहून मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि जळगावची टीम या ठिकाणी, सर्वजण खूप परिश्रम या ठिकाणी केले, म्हणजे रुग्णाला घरून इथे आणायचं, त्याची राहण्याची जेवढा खाण्याची व्यवस्था करायची, त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची आणि त्याला पुन्हा घरी सोडायचं, घरापर्यंत पोचून द्यायचं असा हा आमचा उपक्रम या ठिकाणी आहे। आणि तिथेच नाही,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संकल्प केलेला आहे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हा मोतीबिंदू मुक्त करायचा. जे आमचे आभार वृद्ध आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांना जर दिसत नाही त्यांची दृष्टी गेली आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना पूर्ववत दिसेल असं करायचं आहे. आणि यासाठी जवळपास 6 लक्ष रुग्ण जवळपास या ठिकाणी दिसतील आणि त्या रुग्णांवर आता आम्ही शस्त्रक्रिया करणार आहोत. या 1.5 वर्षामध्ये जवळपास येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आम्ही 6 लक्ष रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा दृष्टी आपण त्या ठिकाणी प्रदान करणार आहोत. त्यासाठी डॉक्टर लहाने, डॉक्टर रागिणी आहे आणि राज्यभरातले आमचे सगळे डॉक्टर्स आहेत ऑप्टन, ते या सगळे परिश्रम घेणार आहेत. ते या ठिकाणी सगळ्या ओटी वगैरे आम्ही सज्ज केलेल्या आहेत आणि त्याची सुरुवात आम्ही आजपासून या ठिकाणी केलेली आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.